खाली डोका वर पाय अशा नाण्या अंतराचं करायचं काय खाली डोका वर पाय अशा जुगारी मटका चालवण्या अंतराचं करायचं काय खाली डोका वर पाय दोन नंबर धंदा करणाऱ्या अंतराचं करायचं काय खाली डोका वर पाय अरे नेमका पत्ता कडू आहे संतोष बांगर भडवा आहे अरे नेमका मुर्दाबाद संतोष बांगर मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद संतोष बांगर मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद संतोष बांगर मुर्दाबाद अरे या बालिश अंदराचं करायचं काय खाली डोका वर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नीम का पत्ता कडवा आहे संतोष बांगर भडवा आहे नीम का पत्ता कडवा आहे संतोष बांगर भडवा संतोष बांगर भडवा है नीम का पत्ता कड़वा है संतोष बांगर भडवा है वंचित बहुजन आघाडीच बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नीम का पत्ता कड़वा है संतोष बांगर भडवा है नीम का पत्ता कड़वा है संतोष बांगर भडवा है अरे असे आमदाराचं करायचं काय खाली डोकं वर पाय सर्व देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यावर संतोष बांगर या आमदाराने अतिशय गलिच्छ आरोप केलेले अतिशय घाणेरडे आरोप केलेले आहेत. त्यांनी परवा सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर यांनी 1000 कोटी मागच्या इलेक्शनमध्ये घेतलेलं आहे. आपण बघितलं या सर्व प्रकारानंतर त्यांनी हे बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या गेलेल्या आहेत. आंबेडकरी जनता असेल बहुजन समाज असेल सर्व समाज एकवटला आपण बघत आहात. या ठिकाणी आपण कोरेगाव भीमा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मोठं आंदोलन या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे या भीमा कोरेगाव या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलेलं आहे. तर आपण बघितलं की भीमा कोरेगाव हा एक ऐतिहासिक स्थळ आहे. या ठिकाणी आंदोलन घेऊन तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. त्याचा फोटो फाडलेला आहे. त्याच्या विरोधात अनेक अशा संतप्त घोषणा केलेल्या आहेत. या ठिकाणी महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. आपण जाणून घेऊया की या संतोष बांगर यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे आणि हा जो आरोप 2 वर्षानंतर केलेला आहे तर याबद्दल यांचं काय म्हणणं आहे. पहिला महासचिव निलेशजी वामने या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल तुम्ही हा जो प्रकार घडलेला आहे 2 वर्षानंतर आणि 2 वर्षानंतर या मंत्र्याला हे विधान करावं हे आरोप करावे कितपत योग्य आहे. थोडं पुढे जो हा प्रकार घडला हा निंदनीय प्रकार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकमत एक असं ज्वलंत माणूस आहे की जो बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत आणि जो हा बिनबुद्धीचा जो आमदार आहे बांगर संतोष बांगर हा नालायक बुद्धीचा आहे मला वाटतो. हा जुगारी मटका वृत्तीचा आमदार आहे आणि जो साहेबांवर ज्यांनी हा खोटा आरोप केला आहे की 100 कोटी रुपये घेऊन साहेबांनी इलेक्शनामध्ये हेलिकॉप्टरने प्रवास केला तर त्याला सांगू इच्छितो अरे नालायक माणसं अरे नालायक आमदार आ जर आमच्या दलितांमध्ये साहेबांसंग किंवा इतर समाजासंग हेलिकॉप्टर फिरायची ताकद आमच्या दलित समाजामध्ये आहे तुझ्यासारख्या नालायक माणसाची वृत्ती आणि आमच्या साहेबांची वृत्ती ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. तू जसा दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारा माणूस आहे तसे आमचे साहेब नाही. आम्ही दलित समाज या शब्दाचा आणि ह्या जो शब्द त्यांनी वापरले याचा जाहीर निषेध करतो आणि मी एवढंच त्याला सांगू शकतो की जर दलित समाज एकवटला तर कोणताही पक्ष असला तरी आम्ही बाळासाहेबांच्या बद्दल कुणी अपशब्द तोंडातून काढला तर त्या नालायकाची जीभ हासडल्याशिवाय हे वंचित बहुजन आघाडी राहणार नाही एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. आपण बघितलं या आरोपावर जीभ हासडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वक्तव्य केलं असं या ठिकाणी विधान केलं जात आहे. ज्यांनी घटना लिहिली त्यामुळे हे आमदार मुख्यमंत्री झालेले अशा घटनेच्या ज्यांनी घटना बनवली त्यांचे हे नातू आहेत आणि त्यांच्याविरुद्ध असं जे विधान केलं जात आहे काय वाटतं तुम्हाला.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बहुजन हृदय सम्राट बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे मनोवृत्तीचा आणि म्हणजे बुद्धी नसलेला माणूस अशा माणसाने टिप्पणी करणं हे बहुजन समाजाला पण पटणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीला पण पटणार न पटणार असं वक्तव्य केलेलं आहे। जर बाळासाहेबांना पैशाचा लोभ असता आणि सत्तेचा लोभ असता तर बाळासाहेब कवाच राष्ट्रपती झालेले असते। त्यामुळं बहुजनांचे जे हृदय सम्राट आहेत आणि अशा विकृत माणसाच्या शब्दामुळं आमच्या बहुजन लोकांच्यावरती मनावरती परिणाम होणार नाही, कारण की त्याचं आता बहुजन वंचित बहुजन आघाडीने ठरवलेलं आहे की त्याची मनोवृत्ती चेक करायची आणि त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेऊन त्याला ॲडमिट करून त्याची बुद्धी पहिल्यांदा चेक करून घेणार आहे की बाबा तो खरंच मनोवृत्तीचा आहे का, त्याची मनोवृत्ती बिघडलेली आहे, त्याची परिस्थिती बिघडलेली आहे, ते चेक करावे लागणं। त्याचा खर्च वंचित बहुजन आघाडी उचलन आणि त्याच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्या बुद्धी नसलेल्या माणसाला जोडे मारे आंदोलन केलेलं आहे, वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जर त्या पैशाच्या लोभी असते आणि सत्तेच्या लोभी असते तर त्यांनी बहुजनांसाठी ना कार्यच केलं नसतं, एवढं मी सांगतो आणि थांबतो। सर्वप्रथम त्या नालायकाचा संतोष बांगरचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी जाहीर असा निषेध करतो, कारण की हा जो आमदार आहे याचे स्वतःचे दारूचे धंदे मटक्याचे धंदे असल्याचे आपल्या सर्वांना परिचित आहे आणि 2 वर्षानंतर असं काहीतरी एखादं प्रकरण काढणं म्हणजे हा निश्चिंतपणे म्हणजे त्याला भीती सतवते की येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी त्याला त्या ठिकाणी पाडणार आहे। आणि श्रद्धेय बाळासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर तो त्याची लायकी नाही आहे हरामखोराची की श्रद्धेय बाळासाहेबांबद्दल तो बोलल, कारण की ह्यांचे स्वतःचे नेते हे ईडीच्या चौकशीसाठी सध्या अडकलेले आहेत, ह्यांच्या स्वतःच्या नेत्यांवरती कारवाई चालू आहे आणि ह्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलेला असताना आज हा एक बालिश बुद्धीचा आमदार आज आमच्या श्रद्धेय बाळासाहेबांवर आरोप करतो, याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर असा निषेध करतो। आणि येणाऱ्या काळात संतोष बांगर या हरामखोर नालायका आमदाराला आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की याच्यात जर हिम्मत असेल तर तू महाराष्ट्रात फिरणं, या ठिकाणी तुझी वंचित बहुजन आघाडी बंद करणार म्हणजे करणार, आणि त्यातल्या त्यात जर तू पुण्यात आला तर तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष माननीय भालेराव साहेब या ठिकाणी निषेधासाठी उपस्थित आहेत। सर, काय वाटतं तुम्हाला या आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे काय आपली काय प्रतिक्रिया या बाबतीत? अतिशय घाणेरडे हे आरोप श्रद्धेय बाळासाहेब यांच्यावर केलेले आहेत आणि हे आरोप म्हणजे ही चूक माफ न करण्यासारखी आहे, काय वाटतं? खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच कमळनुरी या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोषजी बांगर नाही तो बांगारे म्हणून त्याने असं वक्तव्य केलं आहे। खऱ्या अर्थानं फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आणि आज आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतोय की महापुरुषांच्या वारसांना त्या ठिकाणी महापुरुषांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी विविध पद्धतीने बोललं जातं, ट्रोल केलं जातं। कालचा प्रकार तो त्याच पद्धतीचा आहे की त्या ठिकाणं त्या संतोष बांगरने त्या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचितांचे कैवारी आणि सर्व वंचित बहुजन समाजाचे त्या ठिकाणी श्रद्धास्थान असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणं एक आरोप केला आहे। खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्र बघतोय, सर्व न्यूज चॅनल माध्यमातून बघतोय की या ठिकाणं जी महाविकास आघाडी आहे त्यामध्ये शिवसेना आहे आणि अनेक नेते त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होतात। आज तुम्ही भ्रष्टाचार करता म्हणजे मला त्या ठिकाणं ग्रामीण भागातला शब्द आठवतोय की नावं ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते शिवसेनेचे ते नेते करतात आहे, कारण की भ्रष्टाचार स्वतः करतात आणि स्वतः भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी कशी झपाट्याने वाढते आणि तो त्यांचा त्या ठिकाणी वाढता आलेख पाहून त्या ठिकाणी मला वाटते की सगळ्यांना घाम फुटलेला आहे आणि त्या भीतीपोटी त्या ठिकाणी असं बरळलं जाते। आज लोकसभेचं मतदान होऊन निवडणुका होऊन 2 वर्ष उलटलेत, मला वाटते संतोष बांगरचे मटक्याचे धंदे आहेत, दारूचे धंदे आहेत,
मला वाटतं त्या दारूच्या नशेत तो 2 वर्ष होता आणि 2 वर्षानंतरनं तो त्या दारूच्या नशेतून त्या जागा झालाय. खऱ्या अर्थानं संतोष वांगरला मी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीनं एक असं त्या ठिकाणी मी आवाहन करतो की तुझ्या हिम्मत असेल तर तू पुणे जिल्ह्यात फक्त येऊन दाखव. या विनोद भालेरावशी तुझा आणि या वंचित बहुजन आघाडीच्या सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांशी तुझा पंगा झाला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुला फक्त तुझी वेळच दाखवेल ती तू काय आहे. तुझी लायकी त्या ठिकाणी तू सूर्यावर थुंकण्याचा जो प्रकार केलाय पण तो थुंकी तुझ्या तोंडावर पडली. येणाऱ्या काळामध्ये तू जर पुण्यामध्ये आला तर त्या ठिकाणी तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही. तुझी गाडवून दिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि संतोष भांगरचा पुनः एकदा निषेध व्यक्त करतो. संतोष भांगर मुर्दाबाद मुर्दाबाद. संतोष भांगर मुर्दाबाद मुर्दाबाद. संतोष भांगर यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तू पुण्यात येऊन दाखव. आम्ही तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या चपली फोडल्याशिवाय राहणार नाही. तू फक्त पुण्यात येऊन दाखव आणि आम्ही सगळे इथं महिला आणि कार्यकर्ते संतोष भांगर याचा जाहीर निषेध करतो. मुर्दाबाद मुर्दाबाद. संतोष भांगर मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. संतोष भांगर मुर्दाबाद. बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. मुर्दाबाद मुर्दाबाद. संतोष भांगर मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. संतोष भांगर मुर्दाबाद.